बाजे तो ऐसे फूल बगिया में महके है जैसे बादलों की मैं और चुनरिया झूम जाओ मैं बनके बावड़िया अपनी चोटी में बांध लो दुनिया। दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्त भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्त भरे मन की भोली सी आशा। लहानपणीचे काही अविस्मरणीय क्षण हे साचीचे फोटोमधले आणि बघता बघता साची 6व्या वर्षातून 7व्या वर्षात प्रदापण कधी केले कळलंच नाही। अगदी झटपट दिवस निघून गेले आणि कळलं ते वाढदिवसाच्या तारखेने। 7व्या वर्षातले प्रदार्पण एका छोट्याशा घरगुती कार्यक्रमाने। तर चला तर माझी यूट्यूब फॅमिली आपण आजचा साचीचा वाढदिवसाचा व्लॉग बघूया। वेळ किती लवकर निघून जातो। कालपर्यंत आजी आत्या आजोबा आत्ते भाऊ यांचे बोट धरून चालणारी ही पिटोकली साची आज स्वतःच्या पायाने पायी चालत शाळेत जाते। सारं रान पायाने तुडवून पैंजणीच्या किनकिडीने नादमय करते। तिच्या खुळखुळ हसण्याने घर आनंदित करते। खरंच अवघी 10 दिवसापासून सर्वांनी तळहात्याच्या फोडाप्रमाणे जपली तिला। साची तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक यश समृद्धी प्राप्त करो हीच ईश्वराजवळ प्रार्थना। साचीचा तसा तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे असे दोनदा वाढदिवस होतो आणि आजचा वाढदिवस हा साचीचा तिथीप्रमाणे आहे। वा काय मस्त केक आणलेला आहे। रसमलाई केक आहे ना साची। साचीचा केक साचीला आवडतो तसा आम्र म्हणजे रसमलाई तिच्या आईबाबांनी आधीच ऑर्डर देऊन बनवून घेतला होता आणि खरंच खूप छान केक होता। सूर्यासारखी प्रखर हो चंद्रासारखी शीतल हो फुलासारखी सुगंधित हो कुबेरासारखी श्रीमंत हो आई सरस्वती सारखी विद्वान हो आणि आपल्या प्रत्येक कार्यात यशस्वी हो। साची बाळा तुला वाढदिवसानिमित्त खूप सारे प्रेम आणि शुभेच्छा। घे ग साची त्याला काय होतंय तुझं नाव ते कापून जाणार त्याच्यामध्ये। मस्त केक। कुठला केक आहे? रसमलाई। तारखेप्रमाणे साचीचा आता लवकरच वाढदिवस येईल। चला माझी यूट्यूब फॅमिली तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला जरूर कमेंट करा। चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये। Thank you.